आसियान मित्रांनो, मी जी स्टार तुमचं स्वागत करतो या भयानक भन्नाट गजालीच्या दुनियेत. परत एकदा घेऊन आलो आहे एक रहस्यमय भयानक भन्नाट गोष्ट फक्त तुमच्यासाठी. तर अशाच भन्नाट गजालीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग सुरुवात करू आजच्या गोष्टीला, जिचं नाव आहे चेटकिन. मी नागेश आज तुम्हाला एक चेटकिणीची गोष्ट सांगणार आहे. ही गोष्ट मला माझ्या आजोबांनी सांगितली होती. त्यांनी त्यांच्या आयुष्यातला तो भयानक अनुभव मला सांगितला होता. आजोबा मला सांगत होते की ते जेव्हा 27 वर्षाचे होते तेव्हा नुकताच त्यांना वीज खात्यात शासकीय नोकरी मिळाली होती. डिसेंबरचा तो महिना होता. रात्रीचे 8 वाजले होते. बाहेर सर्व ठिकाणी गारवा आणि दाट धुके पडले होते. शनिवार आणि रविवार लागोपाठ सुट्टी आल्यामुळे आज शुक्रवार थोडा उशीर झाला तरी चालेल, पण काम पूर्ण करून घरी जायला निघायचं होते. आजोबा म्हणजे हौशी माणूस, त्यांना वाराला मांसाहार लागायचे. आणि होता तो शुक्रवार. कामाच्या गडबडीत कधी 10 वाजले समजलेच नाही. आजोबांनी घरी जाताना मासे घ्यायचे ठरवले व त्यांनी मासे विकत घेतले व त्या माशाची पिशवी आपल्या गाडीमध्ये ठेवली व घरच्या दिशेने गाडी वळवली. आणि नेमकी त्या दिवशी अमावस्या होती आणि घड्याळात पाहिले तर रात्रीचे 11 वाजले होते. त्यामुळे आजोबा गाडी जरा जोरात चालवित होते. घरी जात असताना त्यांना लवकर घरी पोचायच्या नादात गाडी जंगलाच्या दिशेने पळवली. जंगलात दाट धुके पडले होते. आजोबांची नजर रस्त्याच्या कोपऱ्यावर गेली. तिथे एक बाई बसली होती व जोर जोरात रडत होती. आजोबांनी गाडी थांबवली व तिच्याजवळ गेले. त्या बाईचे रडणे सुरूच होते. तिच्या विचित्र रडण्याचा आवाज घुमत होता. आजोबांनी तिला विचारले, ओ बाई, तुम्ही इथे जंगलात एकट्या काय करता? तिचे रडणे काही थांबत नव्हते. आजोबांनी तिला गाडीत बसायला सांगितले. त्यांना वाटलं की कोणत्या तरी मजुराची बायको असेल, त्यांच्यात भांडण झाल्यामुळे रडत बसली असेल. त्यांनी त्या बाईला सांगितले, ओ बाई, असं जंगलात थांबणं बरं नाही, तेव्हा चला माझ्यासोबत घरी. थोडं फ्रेश होऊन आजचं रात्रीचं जेवण बनवा आणि सकाळी निघून जावा. त्यावर ती बाई फक्त असं म्हणाली. गाडी घराच्या दिशेने सरकू लागली व आजोबा त्या बाईसोबत घरी पोचले. आजोबाने मागे ठेवले ती माशाची पिशवी व इतर सामान तिला घ्यायला सांगितले व तिला घरात घेऊन गेले. घरातली सर्व मंडळी त्या बाईकडे पाहू लागली. त्या बाईने आपले तोंड पूर्णपणे पत्राने झाकले होते व ती आपले तोंड लपवत होती. माशाची पिशवी तिच्या हातात होती. आजोबा त्यांच्या आईला म्हणाले, या बाई जंगलात एकट्या बसून रडत होत्या, त्यांना मी घरी घेऊन आलो आहे. आजचे जेवण त्याच बनवतील व सकाळी निघून जातील. त्यांना किचन दाखव, जेवणाला सुरुवात करू दे त्यांना. आईला आजोबांचे बोलणे पटत नव्हते, पण काय करणार, मुलाचा शब्द कसा पडू देणार. घरात आजोबांना खूप मान होता. चांगल्या कामावरती रुजू होते ना ते. त्यांच्या आईला हे सर्व विचित्र प्रकार वाटत होता. आजोबांच्या आई त्या बाईला म्हणाल्या, अहो बाई, तुमचे हात जरा स्वच्छ धुवून घ्या. बाहेर जाऊन साहेबांच्या गाडीत ना एक माशाची पिशवी ठेवली आहे, ती पटकन घेऊन या आणि सगळ्यांसाठी छानपैकी कालवण बनवा. त्यावर त्या बाई फक्त अशा म्हणाल्या. आई तिचा चेहरा बघण्याचा प्रयत्न करीत होत्या, पण चेहरा काही दिसेना. तिने तो चेहरा पदराने पूर्णपणे झाकलेला होता. एका तासानंतर आई तिच्या जवळ येतात आणि पाहतात की ती माशाची पिशवी हळूवार घेऊन माशांकडे एकटक बघत होती. आई कालवण अजून बनले नाही हे बघून वैतागल्या आणि बोलल्या, अगं, अजून तुझे मासे पण साफ करून नाही झालेत का? हां, आणि कालवण्यासाठी वाटप कोण काढणार? काय करतेस काय तू? बाहेर सगळेजण जेवण्यासाठी वाट बघतायत. जेवण काय सकाळी बनवणार आहेस काय?
त्यावर त्या बाईचा गुरगुरण्याचा आवाज आला. आईने जरा जवळ जाऊन काय आहे हे प्रकार बघितले व बघण्याचा प्रयत्न केला. तो भयंकर प्रकार पाहून चकित झाल्या. त्यांनी पाहिलं की ती बाई विचित्र प्रकारे त्या कच्च्या मांसाचे तुकडे चावून पाडत होती, खात होती. आईची नजर तिच्या पायाजवळ गेली तर तिचे पाय उलटे होते. त्या ओरडल्या, कोण आहेस तू? तिने अचानक आपली मान उलटी करून फिरवली. आई घाबरून चुलीजवळ गेल्या व एका ताटामध्ये लाल भडक जळते निखारे घेऊन तिच्यावर फेकले. तशी ती विचित्र प्रकारे किंचाळली. तिला वेदना सहन होऊ नाही लागल्या. तिच्या त्या विद्रूप किंचाळीने घरातली बाकीची मंडळी किचनमध्ये आली व ती चेटकीन मागच्या दरवाजाने जंगलात अदृश्य झाली. मग काय, घरातल्या मंडळीने आईच्या शौर्याबद्दल खूप कौतुक केले आणि ही गोष्ट इथेच संपते. तर मित्रांनो, कशी वाटली आजची ही गोष्ट? कृपया आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा व न विसरता सबस्क्राईब करा आपल्या भन्नाट गजाली चॅनलला. तसेच मित्रांनो, तुम्हाला काही अनोख्या आगळ्या वेगळ्या हॉरर कॉमेडी गोष्टी पाहायच्या असतील तर आमचा दुसरा चॅनल पण चेक करा. त्या चॅनलचं नाव आहे रहस्यमय कथा. लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करा. चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पोस्ट केली. लवकरच पुन्हा भेटू एक नवीन रहस्यमय व भयानक गोष्टीसोबत. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा व आपली स्वतःची काळजी घ्या.